नमस्कार, मी गायत्री भारत पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे गजमल तुळशीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने आपल्यासमोर माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी डेमो व्हिडिओ. आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम या ऑप्शनवरती जाऊन माय भारत गव्हर्नमेंट डॉट इन रजिस्ट्रेशन हे टाका व पुढे माय भारत यूथ रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून पुढे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एंटर मोबाईल नंबर हे ऑप्शन शो होईल. तिथे आपला मोबाईल नंबर टाकून साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर आपल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP आपण तिथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपण साइन इन या ऑप्शनवर क्लिक करा. पुढे फुल नेम या ऑप्शनवरती आपले संपूर्ण नाव तिथे टाका. डेट ऑफ बर्थ या ऑप्शनवरती आपली जन्मतारीख. सिलेक्ट जेंडर या ऑप्शनवर क्लिक करून आपले जेंडर सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट स्टेटमध्ये आपण ज्या राज्यातून आहात ते राज्य आपण तिथे सिलेक्ट करून पुढे आपण ज्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा तिथे सिलेक्ट करा व तिथे नेक्स्ट ऑप्शनमध्ये अर्बन व रुरल हे दिसेल. तिथे आपण ग्रामीण भागातून असाल तर रुरल व आपण शहरी भागातून असाल तर अर्बन हे ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे सिलेक्ट ब्लॉकमध्ये आपला तालुका निवडा व पिनकोडमध्ये आपला पिनकोड टाका आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल ही विंडो ओपन होईल. त्यात ईमेल या ऑप्शनवर क्लिक करून आपलं ईमेल ID यूथ टाईपमध्ये NSS व हायेस्ट क्वालिफिकेशनमध्ये आपले क्वालिफिकेशन सिलेक्ट करा. नंतर इन्स्टिट्यूट टाईपमध्ये आपण कॉलेजमध्ये असाल तर कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. आपले कॉलेज कोणत्या राज्यातील आहे ते राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्या कॉलेजच्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा आपण सिलेक्ट करा. पुढे कॉलेज नेम हे ऑप्शन दिसेल. त्या कॉलेज नेम ऑप्शनमध्ये आपण स्क्रोल करून आपल्या कॉलेज आपण तिथे सर्च करू शकतो किंवा आपण आपल्या कॉलेजचे नाव टाकून देखील आपण तिथे आपले कॉलेज सर्च करू शकतो. आपल्या कॉलेजचे नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे सिलेक्ट स्पोर्ट्स टॅलेंट. आपण कोणत्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इनरॉल असाल तर आपण तिथून आपले स्पोर्ट्स हे ऑप्शनवरती सिलेक्ट करा किंवा आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले एक प्रोफाईल दिसेल. धन्यवाद.